लाल मातीतली कुस्ती म्हणजे भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांची आता खैर नाही, कारण शत्रूची घातकी नजर हवेतच नष्ट करण्यासाठी सज्ज आहे भारतीय हवाई दलाचं अभेद्य आणि अजिंक्य सुरक्षा कवच. भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्याची ओळख करून देणारा आमचा हा खास रिपोर्ट. भारताचं अभेद्य सुरक्षा कवच, राफेलची 3 दमदार क्षेपणास्त्र, ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्टचा धाक, तेजस मार्क 2 चा दरारा, राफेल या लढाऊ विमानांची ताकद आहे तिस्काल आणि क्रूज ही क्षेपणास्त्र. या क्षेपणास्त्रांनी राफेल जमिनीवरचं शत्रूचं नियंत्रण केंद्र किंवा महत्वाचा लष्करी तळ उध्वस्त करू शकणार आहे. 2019 भारताकडे राफेल सोबत स्काल्प आणि क्रूज ही दोन क्षेपणास्त्र असती तर बालाकोट हल्ला भारतीय सीमेच्या आतमध्ये राहूनच केला गेला असता, कारण दूरवरच्या लक्ष्यावर अचूक मारा करण्याची या क्षेपणास्त्रांची क्षमता आहे. यासोबत राफेलकडे मेटोर हे क्षेपणास्त्रही आहे. आकाशातूनच आकाशात तब्बल 100 किलोमीटर लांब असलेल्या शत्रूच्या विमानांना नष्ट करणं हे मेटोर क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य आहे. रडार गाइडेड मिसाईल असलेलं मेटोर क्षेपणास्त्र सोडल्यानंतर हवेतच त्याचं लक्ष्यही बदललं जाऊ शकतं. कमी आणि मध्यम अंतरापर्यंत हल्ला करणारं मिका क्षेपणास्त्र ही राफेलची खासियत आहे. 500 मीटर ते 80 किलोमीटर पर्यंत मिकाची मार क्षमता आहे, तर हवेतून हवेत मारा करणारी कमी पल्ल्याची क्षेपणास्त्र राफेलला अजिंक्य करतात. ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणजेच AMCA भारत तयार करत आहे. 2 इंजिनचं हे विमान कोणत्याही हवामानात उड्डाण करू शकतं. 2025 भारताकडे अशा प्रकारचं 5th generationचं लढाऊ विमान असणार आहे. हम जब प्रोटोटाइप बनाएंगे उनके लिए जो डेटा जनरेशन करना है, मॉडल जनरेशन करना है, टेस्टिंग वगैरह करना है, उसका काम अब चल रहा है. उम्मीद है कि 2024 को ये जहाज का रोल आउट करेंगे हम लोग, 25 को इसका मेडन फ्लाइट होगा. यासोबतच तेजस मार्क 2 या लढाऊ विमानाची तयारीही भारताकडून केली जाते. येत्या काळात तेजस मार्क 2 भारताचं सर्वात ॲडव्हान्स विमानांपैकी एक असेल. आत्मनिर्भर भारताचं लष्करी सामर्थ्य अशा प्रकारे सतत विकसित होत जाणार आहे. राफेल, AMCA आणि तेजस ही त्याचीच उदाहरणं आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. सह्याद्रीची उंची म्हणजे भंडाऱ्याची उधळण म्हणजे